नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा कृषीपुत्र या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समितीतील रियल व ताजे कापूस बाजार भाव। मित्रांनो, तुम्ही एक कापूस उत्पादक शेतकरी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला इतर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा। तर चला कापूस बाजार भाव बघूयात। तर मित्रांनो, पहिलीच बाजार समिती आहे फुलंब्री। आवक झालेली 173 क्विंटलची, कमीत कमी दर आहे 6,650 रुपये, जास्तीत जास्त दर आहे 6,800 रुपये आणि सर्वसाधारण दरही 6,700 रुपये। पुढची बाजार समिती आहे वर्धा। आवक झालेली 1,825 क्विंटलची, कमीत कमी दर आहे 6,350 रुपये, जास्तीत जास्त दर आहे 6,920 रुपये आणि सर्वसाधारण दर 6,620 रुपये। बाजार समिती आहे हिंगणघाट। आवक झालेली 10,000 क्विंटलची, कमीत कमी दर आहे 6,000 रुपये, जास्तीत जास्त दर आहे 6,975 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 6,300 रुपये। त्यानंतर पुढची बाजार समिती आहे देऊळगाव राजा। आवक झालेली 4,313 क्विंटलची, कमीत कमी दर आहे 6,000 रुपये, जास्तीत जास्त दर आहे 6,850 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 6,700 रुपये। पुढची बाजार समिती आहे अकोला बोरगाव मंजू। आवक झालेली 127 क्विंटलची, कमीत कमी दर आहे 6,700 रुपये, जास्तीत जास्त दर आहे 7,208 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 6,954 रुपये। बाजार समिती आहे अकोला। आवक झालेली 115 क्विंटलची, कमीत कमी दर आहे 6,750 रुपये, जास्तीत जास्त दर आहे 7,011 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 6,880 रुपये। तर शेतकरी मित्रांनो, हे होते काही बऱ्याच साऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितींचे लाईव्ह व रिअल कापूस बाजार भाव। मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ही माहिती इतर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा। तूर्तास धन्यवाद। जय जवान, जय किसान।